की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच असलं पाहिजे, त्याच्यामध्ये अजून कोणाचा अंतर्भाव होता कामा नये. जरांगे पाटील जी मागणी मागणे करतायत ही आम्हाला अमान्य आहे. आता हे सगळे सर्टिफिकेट ज्यांना दिलेले आहेत ते ज्यावेळेस व्हॅलिडिटी काढायला जातात त्यावेळेस त्यांचा अर्जही घेतला जात नाही अशी परिस्थिती. जाणीवपूर्वक इथे असणारं वंचित बहुजन आघाडीवरती आरोप केला जातोय की आम्ही आमची परिस्थिती बदलली, आमची भूमिका बदलली. आम्ही आमची भूमिका बदललेली नाही ही लक्षात घ्या. आम्ही आमची भूमिका बदलली नाही. लोकसभेच्या अगोदरही आणि लोकसभेच्या नंतरही आमची जी भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच असलं पाहिजे, त्याच्यामध्ये अजून कोणाचा अंतर्भाव होता कामा नये. जरांगे पाटील जी मागणी मागणे करतायत ही आम्हाला अमान्य आहे. परंतु सरकार जे करतंय, खोटा सर्टिफिकेट 55 लाख दिल्या हे घटनेच्या विरुद्ध आहेत. आता हे सगळे सर्टिफिकेट ज्यांना दिलेले आहेत ते ज्यावेळेस व्हॅलिडिटी काढायला जातात त्यावेळेस त्यांचा अर्जही घेतला जात नाही अशी परिस्थिती. ही जी फसवणूक झालेली आहे या फसवणुकीच्या विरोधात आहोत हे आम्ही असताना लक्षात घ्या मित्रो. आणि म्हणून या आरक्षणाच्या संदर्भात लोकांना जाणीव व्हावी त्यासाठी ही असणारं आरक्षण बचाव यात्रा आम्ही महाराष्ट्राच्या 22-23 जिल्ह्यांमध्ये काढलेली. इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्यांना आम्ही असणारं सांगतो. जरांगे पाटील यांना भेटून मी सांगितलं होतं तुमचे विरोधक ओबीसी नाही हे लक्षात घ्या. तुमचे विरोधक ओबीसी नाही, तुमचे खरे विरोधक जे आहेत हे निजामी मराठे, हे 169 कुटुंब जे आहेत हे तुमचे खरे विरोधक आहेत हे लक्षात. ज्या दिवशी तुम्ही त्यांच्याशी लढाल त्या दिवशी तुमची असणारी सुटका होणार आहे. त्या दिवशी तुमची सुटका होणार आहे. मागच्या अनेक वर्षामध्ये इथली आमदार की असेल खासदार की असेल हे जे 169 कुटुंबाने इथले राजकीय पक्ष कैद केलेत, काँग्रेसही कैद केलेला आहे, एनसीपी सुद्धा कैद केलेला आहे, उद्धव ठाकरे सुद्धा त्यांनी कैद केलेला आहे, त्यांनी कुटुंबाच्या बाहेर उमेदवारी देऊ दिली का? मागचं कशाला जायचं? या लोकसभेमध्ये 31 जे कुणबी मराठा उमेदवार उभे आलेले आहेत, निवडून आलेले आहेत, सोशल मीडियावरती ते एकमेकांचे नातेवाईक कसे आहेत याची पूरी कुंडली आली होती, पूर्ण कुंडली आली होती की हे 131 आहेत हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. आणि म्हणून आम्ही असणार वारंवार जरांगे पाटील यांना असणार म्हणतोय आपण जी घोषणा केलेली आहे 288 जागा लढवण्याची ती अंमलात आणा आणि गरीब मराठ्याला जे आहे ते उमेदवारी देऊन एकदा तुम्ही मोकळे व्हा. का त्यांना हे पक्ष देतच ते उमेदवारी दिली नाही ते निवडून कुठे येणार? आम्ही इथे जे आहे ते इथला असणारा ओबीसी एसटी VJNT जे आहेत
आणि आदिवासी जो आहे त्याची काळजी आम्ही असणार या ठिकाणी, त्याची काळजी जी आहे ती आम्ही असणार या ठिकाणी। मित्रो, एक नवीन फंड आता सुरुवात झाला, ओबीसीचं आरक्षण धोक्यात आणायचं आहे तर ते लोक ते विधानसभेच्या अगोदर येणार नाही, ते विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर येणार आहे, ते विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर येणार आहे। कारण का विधानसभा हे वापरलं जाणार आहे हे आपण लक्षात घ्या, विधानसभा ही वापरल्या जाणार आहे। शरद पवार काय म्हणाले, 225 समाजाचे आमदार आणायचे, त्यांनी महाविकास आघाडी म्हटली असती तर आपण समजू शकलो असतो की पक्षाचे समाजाचे आणायचे म्हणजे रस्ता मोकळा झाला। उद्या हे जर 225 आले तर ओबीसीचं आरक्षण संपलं म्हणून समजा ओबीसीने लढण्यात काही अर्थ नाही आहे, त्याचं कारण सांगतो। ओबीसीची मागणी काही आहे की जात न्याय जनगणना झाली पाहिजे, ही मागणी आहे की नाही, याच मागणीचा वापर केला, याच मागणीचा वापर केला जाईल। नवीन सभागृह जे येईल त्या नव्या सभागृहामध्ये ठराव मंजूर केला जाईल की ओबीसीची जात गणना झाली पाहिजे आणि त्यासाठी एवढं एवढं बजेट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, त्यासाठी एवढं एवढं बजेट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आणि त्याच्याच बरोबर दुसरा ठराव होईल आणि तो म्हणजे जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही, जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगन, तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षण स्थगित करण्यात आलेलं आहे। मला अनेक ओबीसीचे महाभाग म्हणतात साहेब कोर्ट मोकळा आहे, मी त्याला म्हटलं सामाजिक लढ्यासाठी कोर्ट हे उपयोगी नाही,